नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपण इयत्ता 5वीची वासरू ही कविता शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये ही कविता कशी वाचायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ बघत असताना त्या शब्दाचा उच्चार मी कसा करतीये याकडे लक्ष द्या. आपण कवितेचं वाचन सुरू करूयात. कवितेचं नाव आहे वासरू आणि या कवितेचे कवी आहेत अनिल. ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेरधरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरूनी भान भूकनी तहान, पायांखाली रान घाली सारे. थकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू ये. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या कवितेमध्ये एका वासराची गोष्ट सांगितली आहे. जे वासरू कळपाला सोडून एकटच रानात फिरायला गेलंय. तर या भागामध्ये आपण या कवितेचा अभ्यास करणार आहोत, ही कविता समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे पुढील भागांमध्ये आपण वेगवेगळे प्राणी आणि त्यांच्या पिल्लांना काय काय म्हणतात हे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर जोडशब्द म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत आणि विशेषण आणि विशेषणाचे प्रकार सुद्धा अभ्यासणार आहोत. त्यामुळे या पाठाचे या कवितेचे तीनही भाग तुम्ही नक्की अभ्यासा. धन्यवाद.